राहुल गांधी आणि एका महिलेचा फोटो सध्या व्हॉट्सॲपवर व्हायरल झाला होता. राहुल गांधींचं लग्न ठरलं की काय अशी चर्चाही सुरू झाली होती. पण नेमका काय आहे हा प्रकार पाहूया. हा फोटो व्हायरल होताच अतिउत्साही व्हॉट्सअप खोरांच्या डोक्यात लगेच राहुल गांधींच्या लग्नाचे सनई चौघडे वाजायला लागले. अखेर राहुल गांधींचं वाजणार अशा आशयाच्या संदेशासह हे फोटो व्हॉट्सअपवर व्हायरल झाले. या फोटोबरोबर आणखी एक फोटो व्हायरल झाला. राहुल गांधींबरोबर फोटो दिसणारी ही व्यक्ती सोनिया गांधींबरोबर एका खोलीत असलेला फोटोही व्हायरल झाला. हे सारं काही लग्नाची बोलणी करण्यासाठीच असंही व्हायरल करण्यात आलं. पण आता जाणून घेऊया या मागचं सत्य. राहुल गांधींबरोबर फोटो दिसणारी ही आहे आदिती सिंग, उत्तर प्रदेशातल्या रायबरेलीची आमदार. राहुल गांधी बरेलीच्या दौऱ्यावर असताना हा फोटो काढण्यात आलाय. या फोटोमुळं आपण व्यथित झाल्याचं ट्विट आदितीनं केलंय. त्याचबरोबर कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे काँग्रेस विरोधातलं षडयंत्र असल्याचंही आदितीनं म्हटलंय. त्याही पुढे जात राहुल गांधी मला भावासारखे आहेत, मी त्यांना राखी बांधते, असंही आदितीनं स्पष्ट केलंय. हे फोटो बरेलीच्याच एका ग्रुपवरून फॉरवर्ड करण्यात आल्याची माहिती आहे. 29 वर्षांच्या आदितीचे वडील अखिलेश सिंग बरेलीमधून 5 वेळा आमदार होते. आदिती 2017 सालच्या विधानसभा निवडणुकीत 90,000 मताधिक्यानं बरेलीतून आमदार झाली. आदितीनं अमेरिकेतल्या ड्यूक विद्यापीठातून व्यवस्थापनात पदवी घेतली आहे. ती प्रियांका गांधींची निकटवर्तीय समजली जाते. आदितीच्या स्पष्टीकरणानंतर राहुल गांधींना जोडीदार मिळाल्याच्या अफवांना पूर्णविराम मिळालाय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.